मित्रांनो, पुनश्च एकदा आपल्या सर्वांचं कॉम्पिटिटिव्ह एक्झाम हबच्या या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, दिनांक 17 मार्च 2019 रोजी अतिशय दुःखद घटना ही घडलेली आहे आणि या दिवशी गोव्याचे मुख्यमंत्री आणि भारताचे माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर त्यांचं निधन झालेलं आहे. तर मित्रांनो, मनोहर पर्रिकर यांच्या आत्म्यास शांती लाभो आणि त्यांना कॉम्पिटिटिव्ह एक्झाम हबतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली. मित्रांनो, मनोहर पर्रिकर हे इतर मुख्यमंत्री आणि इतर संरक्षण मंत्री यांच्यापेक्षा वेगळे होते. ते सर्वसामान्य जनतेकरिता सामान्य माणूस होते, कॉमन मॅन होते. त्यांचं कार्य, त्यांची काम करण्याची शैली आणि त्यांच्यामध्ये असलेले वेगळ्या प्रकारचे गुण हे सर्वसामान्य जनता यांच्याकरता अतिशय प्रेरणादायी आणि महत्त्वाचे होते. तर मित्रांनो, या महान विभूतीविषयी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मी माहिती देणार आहे. ते एक सर्वसामान्य ते संरक्षण मंत्री या अति उच्च पदावर कसे पोहोचलेत, त्यांच्या विशेष बाबी कोणत्या होत्या, त्यांचा कौटुंबिक परिचय, त्यांचं जीवनकार्य याबद्दल मी आपल्याला सांगणार आहे. मित्रांनो, आपल्यासमोर काही फोटो स्क्रीनवर दिसत आहेत, ते आपण बघू शकता की जेव्हा ते आजाराने ग्रस्त होते तेव्हा सुद्धा गोव्याचं बजेट सादर करण्याकरता ते नियमित बजेट सादर करण्याकरता नाकाला नळी लावून असताना, लघवीची पिशवी लावून असताना सुद्धा ते परिषदेमध्ये आलेत आणि त्यांनी त्यांचं बजेट सादर केलं. एवढंच नाही तर ते नियमितपणे त्यांच्या कार्यालयामध्ये येत होते. तसेच त्यांचं कार्य हे त्यांच्यासाठी सर्वप्रथम होतं, त्यामुळे त्यांनी आरोग्य असेल आजार असेल याला न जुमानता ते त्यांच्या नियमित कामावर हजर राहत असत, जेणेकरून एवढा मोठा भयंकर आजार असताना सुद्धा त्यांनी याची पर्वा केली नाही आणि सर्वप्रथम देश हा त्यांनी प्राधान्यावर ठेवला होता, प्राधान्यक्रमावर ठेवला होता आणि ते काम ते सातत्याने करत. दुसऱ्या फोटोमध्ये आपण बघू शकता मित्रांनो, मनोहर पर्रिकर हे सर्वसामान्य होते. ते स्कूटरवर जायचे, कधीच त्यांनी विमानाचा प्रवास करत असताना बिझनेस क्लास वापरला नाही, इकॉनॉमिकल क्लासमध्ये ते प्रवास करायचे. VIP गेटमधून ते कधीच जायचे नव्हते. ते सर्वसामान्य जनतेच्या जे काही रांगा असतील त्या रांगेमध्ये उभे राहून ते प्रवास करायचे. त्याचबरोबर त्यांना खेळायचा सुद्धा छंद होता. अलीकडील काळातीलच हा फोटो आहे, जेव्हा गोव्याचं काही काम चालू होतं त्यावेळेस नाकामध्ये नळी आपल्याला दिसत आहे आणि लघवीची पिशवी सुद्धा आहे. अशा परिस्थितीमध्ये सुद्धा त्यांनी देशाला, देशातील जनतेच्या कामाला प्राधान्य दिलं आणि अशा वेळेसुद्धा ते घरी बसून झोपून राहिले नाहीत. त्यांना त्यांच्या आजाराबद्दल सुद्धा संपूर्ण माहिती होती, त्यांच्या आयुष्याबद्दल त्यांना माहिती होती, परंतु निराश न होता देशप्रेम त्यांना या सर्व कामाकरता शक्ती देत होतं. मित्रांनो, आपण बघू शकता की साधी राणी आणि उंच विचार असणारं हे व्यक्तिमत्व अतिशय आगळं वेगळं होतं आणि या व्यक्तिमत्वाबद्दल आपल्या सर्वांना माहिती व्हावी आणि हे व्यक्तिमत्व आपल्यापर्यंत पोहोचावं, जेणेकरून आपल्याला सुद्धा यांच्या कार्याची प्रेरणा मिळेल आणि आपण सुद्धा कुठेतरी आपल्या मनामध्ये सुद्धा यांच्याबद्दल एक आदर्श आणि देशभक्ती निर्माण होईल. तर मित्रांनो, मनोहर पर्रिकर यांचा अल्प परिचय आणि यांच्या कार्याबद्दल मी बरीचशी माहिती आपल्याला देणार आहे. नक्कीच आपल्यासाठी ती प्रेरणादायी. शेवटपर्यंत व्हिडिओच्या सोबत राहा. मित्रांनो, मनोहर पर्रिकर यांचं संपूर्ण नाव होतं मनोहर गोपाळ कृष्ण पर्रिकर. गोव्यातल्या मापसामध्ये 13 डिसेंबर 1955 रोजी त्यांचा जन्म झाला होता आणि लोयला हायस्कूलमध्ये
त्यांनी प्राथमिक शिक्षण घेतलं होतं. मुंबईतील IIT मधून मेटलर्जी मध्ये अभियांत्रिकी शिक्षण त्यांनी पूर्ण केलं आणि पर्रिकर भारतातले पहिले IIT जे आमदार झाले आणि पहिले IITian जे एखाद्या राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि उच्च शिक्षित मुख्यमंत्री त्याचबरोबर उच्च शिक्षित संरक्षण मंत्री हे देशातील ते पहिले होते आणि ते आपल्याला लाभलेले आहे. तर IIT यासारख्या अतिशय चांगल्या संस्थेमधून शिक्षण घेणारे मुख्यमंत्री संरक्षण मंत्री आणि आमदार हे आपल्या देशाला लाभलेले आहेत. तर दुसरीकडे अशी स्थिती आहे की बरेचसे आमदार असे आहेत मंत्री असे आहेत की त्यांना शिक्षण नाही स्वतःची स्वाक्षरी करता येत नाही आणि ते त्या राज्याचा संबंधित विभागाचा कार्यभार सांभाळत आहे अशी दुहेरी स्थिती ही आपल्या देशामध्ये. विद्यार्थी दशेपासून राष्ट्रीय स्वयंसेवक ते कार्यरत होते. 1994 मध्ये पहिल्यांदा ते आमदार झालेत आणि 2001 मध्ये त्यांच्या पत्नीचे दुःखद कर्करोगाने निधन झाले मित्रांनो. आणि त्याच वर्षी ऑक्टोबर मध्ये 2001 ते पहिल्यांदा गोव्याचे मुख्यमंत्री झाले. परंतु त्यांचं सरकार केवळ 1.5 वर्ष टिकले. जून 2002 मध्ये पर्रिकर पुन्हा एकदा गोव्याचे मुख्यमंत्री झाले आणि 2000 ते 2005, 2012 ते 2014 आणि 2017 ते 2019 ते गोव्याचे मुख्यमंत्री राहिले. मित्रांनो ते उच्च शिक्षित होते परंतु त्यांना शिक्षणाच्या माध्यमातून त्यांना माहीत होतं नोकरी करून आपण देशाची सेवा करू शकत नाही, त्यामुळे ते राजकारणामध्ये आले आणि त्यांनी देशसेवेचा विडा हाती उचलला होता. पंतप्रधान पदासाठी नरेंद्र मोदीचं नाव सर्वात पहिल्यांदा पर्रिकर यांनी सुचवलेलं होतं आणि 2014 मध्ये भाजपने देशात सत्ता मिळवली आणि पर्रिकरांनी देशाच्या संरक्षण मंत्री पदाची शपथ घेतली. जेव्हा मित्रांनो मनोहर पर्रिकर हे संरक्षण मंत्री होते तेव्हा त्यांनी देशाचे 49,000 कोटी रुपये वाचवलेले आहेत, तो किस्सा मी आपल्याला सांगणार आहे. पर्रिकर संरक्षण मंत्री असताना उरी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानमध्ये सर्जिकल स्ट्राईक केलं आणि गोव्यात भाजपची सत्ता स्थापन करण्यासाठी 2017 पर्रिकरांनी संरक्षण मंत्रीपदाचा राजीनामा दिला. हा राजीनामा का दिला होता, कारण गोव्यातील जनतेची मागणी होती जर मुख्यमंत्री पर्रिकर होत असतील तरच आम्ही भाजपच्या सोबत राहू आणि काही ज्या काही त्यांच्या सपोर्टिंग पार्टीज होती त्यांची सुद्धा डिमांड होती की मुख्यमंत्री जर पर्रिकर होत असतील तरच आम्ही भाजपला सपोर्ट करू. त्यामुळे त्यांना संरक्षण मंत्रीपदाचा पद सोडून त्यांना गोव्याचा राजकारणाकडे गोव्याकडे यावं लागलं होतं. 2014 भाजपने देशात सत्ता मिळवली आणि पर्रिकरांनी देशाच्या संरक्षण मंत्रीपदाची शपथ घेतली होती आणि पर्रिकर संरक्षण मंत्री असताना उरी हल्ल्यानंतर भारतामध्ये पाकिस्तानमध्ये सर्जिकल स्ट्राईक केलं होतं. 2018 पर्रिकरांना स्वादुपिंडीचा कर्करोग झाल्याने हे उघड झालं होतं की त्यांना स्वादुपिंडाचा कर्करोग होता आणि त्या आजारामुळे त्यांना या मृत्यूचा सामना करावा लागला. तर मित्रांनो कॉमन मॅन का होते पर्रिकर याबद्दल आता मी आपल्याला सांगणार आहे. कारण अतिशय साधीराने उच्च विचार आणि कामाला प्राधान्य देणारा हा एक आगळा वेगळा माणूस होता. साधीराने स्वच्छ प्रतिमा आणि हसरा चेहरा कॉमन मॅनचं मूर्तिमंत उदाहरण असलेले मनोहर पर्रिकर सर्वांना नेहमी आपल्या तेच वाटत असत. भाजपचा सामान्य कार्यकर्ता गोव्याचे मुख्यमंत्री ते देशाचे संरक्षण मंत्री असा पर्रिकरांचा थक्क करणारा प्रवास होता. मात्र यशाची अनेक शिखर गाठूनही त्यांनी त्यांच्यातल्या कॉमन मॅन अखेरच्या श्वासापर्यंत जपला होता. कॉमन मॅनचं मूर्तिमंत उदाहरण असलेले मनोहर पर्रिकर सर्वांसाठी नेहमी एक आदर्श होते. राजकारणात येण्याआधी ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे ते ओढले गेले आणि RSS उत्तर गोवा युनिटमध्ये ते सक्रिय होते. त्यानंतर त्यांनी पूर्ण वेळ राजकारणात पाऊल ठेवले आणि कधीही मागे वळून पाहिले नाही. मित्रांनो 1991 उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघातून निवडून आल्या निवडणुकीच्या आखाड्यात उतरले. मात्र काँग्रेसचे हरीश झांडे
यांनी त्यांचा पराभव केला. त्यानंतर 1994 मध्ये त्यांनी पणजी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि दणदणीत विजय मिळवला. त्यानंतर या मतदारसंघातून सलग 4 वेळा ते निवडून आले आणि गोव्याच्या राजकारणात या आदिवासी किमया कोणत्याही अन्य नेत्याला साधता आली नव्हती. 2000 मध्ये पर्रिकर सर्वप्रथम मुख्यमंत्री झाले आणि सामान्य गोवेकरांना मुख्यमंत्री अशी त्यांची प्रतिमा होती. ते स्कूटीवरून मुख्यमंत्री कार्यालयात जायचे आणि स्कूटीवरून जातानाचे पर्रिकरांचे अनेक फोटो तेव्हा व्हायरल झाले होते. मुख्यमंत्री झाल्यानंतरही पर्रिकर पणजीतील शासकीय निवासस्थानी न राहता म्हापसा येथील वडलोपार्जित घरात राहायचे. विशेष म्हणजे देशातील पहिले IIT पदवीधर मुख्यमंत्री हा बहुमान पर्रिकर यांना मिळाला. गोव्यातील भाजपचा तो एक मुख्य चेहरा होता. गोव्यातील भाजपची संघटनात्मक पातळीवर बांधणी करून पक्षाला सत्तेपर्यंत पोहोचण्यात पर्रिकर यांचा सिंहाचा वाटा राहिला. जून 2002 मध्ये गोवा विधानसभा बरखास्त करण्यात आल्यानंतर पुन्हा निवडणुका झाल्या आणि भाजपने सर्वात मोठा पक्ष म्हणून मुसंडी मारली. छोटे पक्षांनी एका अपक्ष आमदाराच्या पाठिंब्यावर पर्रिकर पुन्हा मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर पर्रिकर यांनी घट्ट पायरवले. 2012 विधानसभा निवडणुकीआधी पर्रिकर यांनी जनसंपर्क यात्रा काढत जनतेशी संवाद साधला आणि या यात्रेचं फळ पर्रिकर यांनी भाजपला मिळवलं. 21 आमदारासह पूर्ण बहुमतानं भाजपचं सरकार गोव्यात विराजमान झालं आणि निवडणुकीनंतर राज्यात पेट्रोल विरहित व्हॅट हटवण्याचा महत्वपूर्ण निर्णय हा पर्रिकर यांनी घेतला. त्यामुळे इतर राज्याच्या तुलनेत गोव्यात 11 रुपयांनी स्वस्त पेट्रोल मिळू लागलं आणि पर्रिकर यांच्या या निर्णयाची देशभरात चर्चा झाली. दयानंद सामाजिक सुरक्षा योजना, त्यानंतर सायबर एज योजना, CM रोजगार योजना या माध्यमातून पर्रिकर यांनी गोवेकरांच्या हृदय सिंहासनावर राज्य केलं. त्यामुळेच गोव्याला सलग 3 वर्ष योजना आयोगाने बेस्ट गव्हर्निंग स्टेट हा बहुमान सुद्धा दिलेला आहे. दहशतवाद्यावर सर्जिकल स्ट्राईक. मित्रांनो, नोव्हेंबर 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पर्रिकर यांना गोव्यातून दिल्लीत पाचारण केलं आणि त्यांच्या हाती देशाच्या संरक्षण मंत्रीपदाची जबाबदारी सोपवली आणि पर्रिकर यांच्याच कार्यकाळात उरी हल्ल्याचा बदला म्हणून सप्टेंबर 2016 मध्ये पाकव्याप्त काश्मीरमध्ये धडक देऊन भारतीय जवानांनी सर्जिकल स्ट्राईक घडवला. मार्च 2017 मध्ये पर्रिकर यांनी संरक्षण मंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि ते चौथ्यांदा गोव्याचे मुख्यमंत्री झाले आणि फेब्रुवारी 2018 मध्ये पर्रिकर यांना स्वादुपिंडीचा कॅन्सर असल्याने निदान झाले आणि या आजाराशी चाललेली त्यांची झुंज मित्रांनो 17 मार्च 2019 रोजी थांबली आणि त्यांचं निधन झालं. मित्रांनो, त्यांना 2 मुलं आहेत, तर एक मुलगा आणि एक मुलगी आहे. त्याचबरोबर त्यांनी देशाचे बरेच 39,300 कोटी रुपये वाचवले होते. ते किस्सा आपल्याला सांगतो. काही दिवसापूर्वी मित्रांनोच S-400 खरेदीचं सर्वत्र कौतुक सुरू होतं, कारण S-400 मिसाईल शिल्डमुळे शत्रूनं केलेला हल्ला हवेतल्या हवेतच हाणून पाडणं शक्य होणार होतं. विशेष म्हणजे अमेरिकेच्या दबावाला बळी न पडता भारतानं रशियाकडून अशा प्रकारच्या 5 सिस्टम खरेदी करण्याचा निर्णय घेतला आणि हा निर्णय घेताना पर्रिकरांनी देशाच्या जनतेचे तब्बल 49,300 कोटी रुपये वाचवले. S-400 खरेदीची त्यामुळे वाढणाऱ्या भारताच्या सामर्थ्याची भरपूर चर्चा झाली. मात्र हा संपूर्ण करार करताना पर्रिकरांनी जो व्यवहारिकपणा दाखवला त्याची फारशी चर्चा झाली नाही. हवाई हल्ल्याची रणनीती आखताना मुख्यत्वे 3 पल्ल्याचा विचार होतो, दीर्घ, मध्यम आणि लहान टप्प्यानुसार रणनीती आखली जाते. यातील S-400 सिस्टीम दीर्घ पल्ल्यातील यंत्रणा आहे. शत्रूनं डागलेली क्षेपणास्त्र 380 किलोमीटरवर नष्ट करण्याची क्षमता S-400 मध्ये होती. त्यामुळे शत्रूचा हल्ला खूप आधीच हवेतल्या हवेत परतून लावणं शक्य होणार आहे. संरक्षण क्षेत्रातील इतका मोठा निर्णय घेताना पर्रिकरांनी पुढील काळात देशाकडून होणाऱ्या संरक्षण खरेदी सहाय्याच्या योजनेचा पुनर्विचार केला. हवाई दलानं 2027 पर्यंत विविध टप्प्यातील संरक्षण प्रणालीची आखणी केली होती. मात्र S-400 खरेदीच्या निर्णयामुळे लहान आणि मध्यम पल्ल्याच्या प्रणालीची कितपत आवश्यकता भासणार हा प्रश्न निर्माण झाला आणि यानंतर हवाई दलाकडून तांत्रिक अभ्यास करण्यात आला आणि S-400 खरेदीमुळे लहान आणि मध्यम पल्ल्याच्या संरक्षण प्रणालीची गरज मोठ्या प्रमाणात कमी होणार असल्याचं त्यातून समोर आलं आणि यासाठी पर्रिकरांनी संरक्षण क्षेत्रातील अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली आणि यानंतर अनावश्यक असलेल्या लहान आणि मध्यम पल्ल्याच्या संरक्षण
प्रणालीची खरेदी रद्द करण्याचा निर्णय घेतला आणि पर्रिकरांच्या या निर्णयामुळे 49,300 कोटी रुपये हे त्यांनी वाचवले. जर लांब पल्ल्याच्या जर क्षेपणास्त्र असले तर छोट्या क्षेपणास्त्राची गरज काय, असं म्हणून 49,300 कोटी रुपये हे पर्रिकरांनी वाचवले. तर मित्रांनो, मनोहर गोपाल कृष्ण प्रभू पर्रिकर जन्मस्थान होतं त्याचं, त्यांचं मापुसा गोवा भारत. त्यांचं वय 63 वर्ष आहे. त्यांच्या वडिलाचं नाव गोपाल कृष्ण पर्रिकर, त्यांच्या आईचं नाव राधाबाई पर्रिकर, पत्नी मेधा पर्रिकर यांचं कर्क रोगाने निधन झालं. त्यांचा धर्म हिंदू होता, भाषा हिंदू आणि इंग्लिश. त्यांचे मुलं होते अभिजित पर्रिकर आणि एक उत्पल पर्रिकर. आय आय टी ग्रॅज्युएट होते मुंबईमधून. 1978 मध्ये ते ग्रॅज्युएट झालेले आहेत आय आय टी मधून. त्यानंतर भारतीय जनता पार्टीचे ते सक्रिय कार्यकर्ते होते. त्यांचा आवडता खेळ हा क्रिकेट होता. त्यांना जेनेटिक्समध्ये रुची होती. तर अशा प्रकारे ही असामान्य व्यक्ती आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे. सर्वसामान्य जनतेसोबत राहणे, त्यांच्या कामांना प्राधान्य देणे, जनतेचे जे काही प्रश्न असतील ते सोडवणे, साधी राहणी, उंच विचार आणि देशाचं हित हे सर्वप्रथम प्राधान्य त्यांचं होतं. आणि अशा या विभूतीला आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम कॉम्पिटिटिव्ह एक्झाम हबच्या माध्यमातून केलेलं आहे. मित्रांनो, नक्कीच आपल्यासाठी हे प्रेरणादायी आहे. मित्रांनो, आपण जास्तीत जास्त महाराष्ट्रातील जनतेपर्यंत, आपल्या मित्रांपर्यंत ही माहिती, हा व्हिडिओ शेअर करा. त्यांना सुद्धा या असामान्य व्यक्तिमत्वाबद्दल आपण माहिती द्या. धन्यवाद.